दुपारचे 12 वाजून गेलेले आहे, पण टाइम माहीत नाही किती झालेला आहे. तर अचानक प्लॅन झालेला आहे की आमच्या वाडीमध्ये जो धरण आहे तिथे आम्ही चाललेलो आहे डॅम्पवर. ते पण आहे ना माझा जो मेहुणा, लहान मेहुणा, आणि त्यांच्या वाडीतले मित्रमंडळी आलेले आहेत. अचानक मला भेटले रस्त्यामध्ये, तर त्यांनी सांगितले की चाललो आहे म्हणून. मी पण बोललो मी पण येतो. मजेत ना? एकदम मजेत. असं वाटलं चार महिने राहून? एकदम एन्जॉय. तुमच्या वाडीत आलो फिरायला, चिपटेवाडी बंधारा बघण्यासाठी. स्पेशल गेस्ट. कमीत कमी आहे ना 10 ते 12 जण आहेत. ते पण अचानक प्लॅन झालेला आहे. कधी प्लॅनिंग करताना अचानक करायचा, ते तर आहे. अचानक प्लॅनिंग करायचं, ट्रिप होत नाही. अचानक भयानक. अचानक आणि भयानक. धरण आलेलं आहे आणि दोन मंडळी तिकडे थांबले आहेत. आणि हा बघा आपला धरण, आपल्या गावचा म्हणजे आपल्या वाडीचा. एवढे मेंबर आहेत बघा. चला चला, सर्व मंडळी आहे ना आता तिकडे चालले आहेत. कारण की आहे ना इथे पाण्याची पातळी आहे खूप, म्हणजे उंच भरपूर आहे. तर ते झाड दिसत आहे ना, त्या झाडाजवळ म्हणजे कमी उंची आहे. तर आता त्यांना सांगितलं की चला आपण तिकडे जाऊया, कारण इथे रिस्क नको घ्यायला. कोणाला पोहता येते की नाही माहीत नाही, तरी सुद्धा रिस्क कशाला घ्यायला पाहिजे. हळूहळू जास्त आतमध्ये जाऊ नका रे. अरे जावा, हे जावा. रेडी तयारी करतो. तू आता उडी मारपट करे. नको शूटिंग करता ना भैया. हा मग काय आलं, जा जा. तर ते थोडे पुढे जात आहेत, पण तरी सुद्धा यांना सांगितलं की जास्त पुढे जाऊ नका म्हणून. अरे हळूहळू. चला सर्व मंडळी गेली आहेत गावी. आहे ना हीच मजा आहे, म्हणजे डॅम मध्ये म्हणजे धरणामध्ये ना आंघोळ करायची सर्व मित्रांबरोबर. आणि हे जे मंडळी आले आहेत ना ते अचानकपणे प्लॅन करून आलेले आहेत, पण ना खरंच मजा करतात, एन्जॉय करतात. मी जाणार होतो पण मला पोहता येत नाही एवढं, म्हणजे स्वतःला वाचवलं इतकं तरी येतं. पण आहे ना आपल्याकडे ड्रोन आहे, कॅमेरा पण आहे, तर त्याच्यामुळे ना आपल्या सेफ्टी बघायची पावसाची. म्हणून बघा इथे बॅग ठेवलेली आहे आणि सगळं सामान इथे आणून ठेवलेलं आहे त्या लोकांनी. तर छत्री पण आहे आपल्याला वाचवण्यासाठी, कारण पाण्यात आतमध्ये गेलो पाऊस पडला तर वाट लागेल, मग ड्रोन भिजून जाईल. तर पहिली सगळ्यात पहिली सेफ्टी बघायची आपल्याला. ए यांची दहीहंडी चालू झालेली आहे. अच्छा गावात आणि किती आहे ना इथे कांदे सोलतोय, कारण की आहे ना इथे बघा सगळं सामान घेऊन आलेलं आहे खाण्यासाठी. बिस्किट आणलेले आहेत, तर आता ते बिस्किट खातील आणि फरसाण खाऊन परत जातील आंघोळीला. पण कसं वाटतंय? एकदम रिफ्रेश. काय काय रिफ्रेश. तुला कसं वाटतंय? मस्त. आणि काय म्हणतो भाऊ? मस्त, मजा आली ना? खूपच. लावणीची कामं झालेली आहे आणि सगळी मंडळी आहे ना आता बघा, हे सगळे एन्जॉय करायला आलेले आहेत.
अजित आहे ना इथे, बघा कांदे चिरतोय इथे, बारीक करतोय इथे, फरसाण खाण्यासाठी आहे ना. किती चांदीची पाणी आणलेत बघा तिथे. हा व गावठी कागद आपला वाटणारच सगळे एकदम. ए लवकर ए अरे चला 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 लाईन मध्ये चला. ए नंबर लावा नंबर लावा. मिरची मार रे मिरची मार काय रे मिरची मार म्हणतात. फायनली पाण्यामध्ये उतरलो. हा खूप वर्षानंतर पोहतोय, साधारण तरी 4-5 वर्षानंतर. चलो अरे वा 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 पोहतोय. अण्णा बोल बघ या अण्णा बोल पोहून गेलो. ये सगळ्यांची झालेली आहे तयारी, पण झाली आहे कपडे उपडे घालून झालेले आहेत आणि आता आम्ही निघतोय आता घरी जायला. तर निघूया ना. झाली ना
अजून करायचे का नाही ना तुला आता उद्या हे मोबाईल कोण जायर चलो चलो माझाच मोबाईल आहे चला चला लवकर उठलो आपण चला ध्यान नको करायला परफ्यूम बोलायला नको ठीक आहे हा कारण की दुपारचे 2:30 वाजून गेलेले आहेत आणि भूक पण भरपूर लागलेली आहे पहिले जातो आता घरी जाऊन जेवतो आणि झोपतो पण खूप वर्षानंतर आहे ना पोलो म्हणजे स्विमिंग केली तर आज आनंद आहे ना खूप मस्त वाटत आहे कारण की गेल्या वर्षी ॲक्सिडेंटमध्ये आहे ना पाय म्हणजे डॅमेज झालेला तर त्यानंतर आहे ना आता मी स्विमिंग करतो हा छोटा व्लॉग झालाय पण ठीक आहे चालेल पण तुम्ही समजून घ्या आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय